नमस्ते मित्रांनो, आज एक बातमी आली आहे सेबीकडनं. सेबीकडनं काय बातमी आली आहे मी ती शेअर करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सेबीकडनं आलेली बातमी जी आहे ती हे बघा, सेबीच्या वेबसाईटवर आलेली ही बातमी आहे. सेबीने काय फाइंड केलंय, तर सेबी स्टडी फाइंड दॅट 7 आउट ऑफ 10 इंडिव्हिज्युअल इंट्राडे ट्रेडर्स इन इक्विटी कॅश सेगमेंट मेक लॉसेस. म्हणजे 70% जे ट्रेडिंग करतात इंट्राडे, ते 70% लोकांना लॉस होतोय 22-23 सालामध्ये. आता हे स्टडी त्यांनी केलाय 2018 पासून 22-23 पर्यंतचा, आणि त्या स्टडी बद्दलचा हा डाटा आहे. या डाटामध्ये त्यांनी अजून काही इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितले, आणि ते इंटरेस्टिंग फॅक्ट फार गमतीशीर आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि खूप काळजीपूर्वक वागलं पाहिजे, आणि ट्रेडिंगच्या नादी न लागता लॉंग टर्म इन्व्हेस्टर व्हायला पाहिजे, कारण आपले गोल्स आहेत ते लॉंग टर्मचे आहेत. त्यामुळे ट्रेडिंग मधनं विशेष कोण फायदा मिळवत नाही हे कळण्यासाठी हा डाटा. तर त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे की 18-19 च्या अगेन्स्ट 22-23 पर्यंत 300 पट वाढ झाली आहे इंट्राडे ट्रेडिंग मध्ये. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी दिला आहे की जो हा इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जे वाढ झालेली आहे, त्यातले 30 वर्षाच्या आतली जी लोक आहेत त्यांची संख्या 48% वाढलेली आहे. त्याच्यानंतर 7 आउट ऑफ 10 हे लॉस मिळवत आहेत, 71% लोकांना लॉस होतो इंट्राडे ट्रेडिंग मध्ये, हे त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलंय की जे लोक आहेत त्यातले 80% ट्रेडर्स जे आहेत हे नेहमी म्हणजे फ्रिक्वेंटली म्हणजे दिवसभर नेहमी वर्षभरामध्ये 500 ट्रेड करतात, त्यांनी हा लॉस केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी हेही पुढचा डाटा दिलेला आहे की 30 वर्ष वयोगटाच्या आतली जी लोक आहेत त्यांच्यामधले 76% लोकांनी हा लॉस सहन केलेला आहे. म्हणजे ह्यातनं बोध घेण्याचा हा प्रकार आहे की जे यंग जनरेशन आहे जे ट्रेडिंगकडे प्रमाणाबाहेर झुकत आहे त्यांच्यामध्ये लॉसचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यानंतर एव्हरेज नंबर ऑफ ट्रेडर्स लॉस मेकर्स वॉज हायर दॅन प्रॉफिट मेकर्स, लॉस मेकर जास्त आहेत. त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलं की 57% ट्रेडर्स लूज करतायत त्यांची कॉस्ट 22-23 मध्ये, आणि ती मुवमेंट फार विचित्र आहे. हे गाईडलाइन त्यांनी मुंबई मध्ये दिलेलं आहे 24 जुलै 2024 ला. हे त्यांची सेबीचा जो न्यूज आहे प्रेस रिलीज केली आहे त्यांनी, त्या प्रेस रिलीज मध्ये हे डाटा टाकलेला आहे. त्यामुळं कृपया मित्रांनो, आपण खूप कष्टाने पैसे कमवतो, आपल्या आई वडिलांनी कष्टाने कमवलेले पैसे ट्रेडिंग मध्ये वाया घालवू नका, एवढीच विनंती. थँक्यू. तुमच्या लक्षात आलंय ना?